आज आपण पाहूयात परिमेय संख्यांच्या वेगवेगळ्या क्रियांच्या साहचर्य गुणधर्मांशी संबंधित उदाहरणे मनीषने एक दोरी चार तुकड्यांमध्ये कापली कापलेल्या तुकड्यांची लांबी अशा प्रकारे होती दोरीची एकूण लांबी शोधा दोरीच्या चार तुकड्यांची लांबी आहे सातशे नऊ मीटर पाच छेद बारा मीटर अकरा छेद बारा मीटर आणि पाच छेद तीन मीटर म्हणून दोरीची एकूण लांबी ह्या चार तुकड्यांच्या बेर्जे एवढी असेल दोरीची एकूण लांबी बरोबर सात छेद नऊ मीटर अधिक पाच छेद बारा मीटर अधिक अकरा छेद बारा मीटर अधिक पाच छेद तीन मीटर इथे आपण पाहतो की पाच छेद बारा आणि अकरा छेद बाराचा छेद म्हणजेच डिनॉमिनेटर समान आहे म्हणून त्याची बेरीज करणे सोपे आहे परिमीय संख्यांसाठी म्हणजेच रॅशनल नंबर्ससाठी बेरीज सहाचर्य म्हणजेच असोसिएटिव्ह आहे त्यामुळे आपण पाच छेद बारा आणि अकरा छेद बाराला कंसात घेऊन प्रथम हा कंस सोडूयात त्यामुळे आपल्याला कंसाचे उत्तर मिळेल सोळा छेद बारा ज्याला आपण चार छेद तीन असे लिहू शकतो आता आपण चार छेद तीन आणि पाच छेद तीन ला कंसात घेऊ सोडविल्यावर उत्तर येईल नऊ छेद तीन म्हणजेच तीन आता तीन अधिक सात छेद नऊ बरोबर तीन पूर्णांक सात छेद नऊ आहे म्हणजेच चौतीस छेद नऊ आहे म्हणून आपण म्हणू शकतो की दोरीची एकूण लांबी तीन पूर्णांक सात छेद नऊ मीटर आहे पुढील उदाहरण राहुलने आपल्याजवळ असलेल्या एक पूर्णांक चार छेद सात चॉकलेटचा तर शोधा की नीताला किती चॉकलेट मिळाले राहुलकडे एक पूर्णांक चार छेद सात चॉकलेट आहे म्हणजेच अकरा छेद सात एवढे चॉकलेट आहे अमितला या चॉकलेटमधला दोन छे तीन भाग मिळत आहे म्हणजेच अमितला दोन छेद तीन गुणिले अकरा छेद सात चॉकलेट मिळत आहेत नीताला त्याचा तीन छेद चार भाग मिळतोय त्यामुळे नीताला मिळालेले चॉकलेट आहे तीन छेद चार गुणिले कंसात दोन छेद तीन गुणिले अकरा छेद सात चला हे सोडूयात परिमेय संख्यांसाठी गुणाकार साहचर्य आहे त्यामुळे आपण इथे अशा प्रकारे समूह बनवू शकतो कंस सोडवल्यावर आपल्याला परिमेय संख्या एक छेद दोन मिळेल आता आपण एक छेद दोन आणि अकरा छेद सातचा सा गुणाकार करूयात ज्यामुळे आपल्याला उत्तर मिळते अकरा छेद चौदा अशा प्रकारे नीताला एकूण चॉकलेटपैकी अकरा छेद चौदा भाग मिळालेला आहे पुढील उदाहरण सुनीता आणि मनीषा अडुसष्ट भागिले सतरा छेद पंचवीस भागिले सतराछेद पंचवीस हे सोडवत होत्या दोघींनी दर्शवलेल्या पद्धतीप्रमाणे हे सोडविले परंतु दोघींचे उत्तर वेगवेगळे आले तुम्ही सांगू शकता का की कोणाचे उत्तर योग्य आहे आणि का परिमीय संख्यांसाठी भागाकार साहचर्य नाही म्हणजेच भागाकार क्रियेत कोणत्याही प्रकारचे समूह बनविता येत नाहीत इथे मनीषाने चुकीच्या पद्धतीने समूह बनविले आहेत ज्यामुळे तिला चुकीचे उत्तर मिळाले आहे परिमीय संख्यांच्या भागाकारासाठी दिलेल्या क्रमाने जाणे आवश्यक आहे सुनीताला ही गोष्ट नक्कीच माहीत असणार त्यामुळे तिला योग्य उत्तर मिळाले तर आज आपण पाहिली परिमेय संख्यांच्या वेगवेगळ्या क्रियांच्या साहचर्य गुणधर्मांशी संबंधित उदाहरणे